नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते भारतीय जनता पक्ष त्रिपुरा आणि नागालँडमध्ये सत्ता स्थापनेच्या दिशेनं वाटचाल करत आहे तर मेघालयमधल्या ताज्या स्थितीनुसार त्रिशंकू विधानसभेची चिन्ह दिसत आहेत त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करत भाजप आणि आयपीएफटी अर्थात इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या आघाडीनं सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला मागे सारला आहा त्रिपुरामध्ये भाजप आणि आयपीएफटीनं एकतीस तर कम्युनिस्ट पक्षानं दहा जागांवर विजय मिळवला नागालँडमध्येही भाजप आणि नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष यांच्या आघाडीनं एकूण जागांच्या निम्म्याहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे भाजप आणि एनडीपीपीनं ना बावीस नागा पीपल्स फ्रंट पक्षानं एकवीस तर दोन जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली आहे मेघालयमध्ये काँग्रेसनं एकवीस नॅशनल पीपल्स पक्षानं एकोणीस युनायटेड डेमोक्रेटिक पक्षानं सहा तर भाजपनं दोन जागांवर विजय मिळवला ईशान्येकडच्या तिन्ही राज्यात भाजपला दिलेल्या मतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जनतेचे आभार मानले आहेत खुल्या आणि गौरवशाली इंडो पॅसिफिक प्रदेशाचं सार्वभौमत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनासाठी भारत आणि व्हिएतनाम तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा व्हिएतनामचे अध्यक्ष चंद दाई क्वांग यांच्याशी आज नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार हा सहा अब्ज डॉलरहून दहा अब्ज डॉलरपर्यंत वाढला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तेलंगणा छत्तीसगड सीमेवर काल झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी मारले गेल्यानंतर त्या परिसरात सतर्कता बाळगण्यात येत आहे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई आजही सुरूच होती काही नक्षलवादी चकमकीच्या ठिकाणाहून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात आज अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे या बँकेत अकरा हजार पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं या दोघांच्या मालमत्तांवरही टाच आणली आह औरंगाबाद शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारनं विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला या समितीची पहिली बैठक विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यावेळी शहरातल्या घनकचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी विविधांगानं चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी या समितीचे सदस्य तर महानगरपालिकेतल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत शहरातल्या कचऱ्याची समस्या निकाली निघेपर्यंत समितीची बैठक आठवड्यातून एकदा आयोजित करून घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात यावा असं या शासन निर्णयात म्हटलं आहे जागतिक महिला दिन हा राज्य शासनानं महिलांसाठी कर्करोग जनजागृती आणि तपासणी दिन म्हणून जाहीर केला आहे आजपासून आठ मार्चपर्यंत यासंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली आहे त्या आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होत्या महिलांच्या गरोदरपणात आणि मूल जन्मानंतरच्या विविध लसींसंदर्भात माहिती देण्याकरता एम मित्रा या मोफत दूरध्वनी सेवेचा शुभारंभ घाटीत महिला दिनी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं औरंगाबाद शहराच्या कचरा प्रश्नामुळे नागरिकांना मलेरिया तसंच श्वसनासंबंधी विविध आजार होण्याची शक्यता एळीकर यांनी यावेळी वर्तवली भीमा कोरेगाव दंगलीनंतर तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आज धुळे इथं भारिप बहुजन महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्तीची रक्कम अदा करावी ओबीसी व्हीजे एनटी एसबीसी प्रवर्गातील उत्पन्न मर्यादा वाढवावी निर्वाह भत्ता दरमहा पाचशे रुपये करावा आदी मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं जळगाव इथं आज देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढील नवीन आव्हानं या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप झाला या चर्चासत्राच्या समारोप सत्रात पुणे विद्यापीठातल्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे माजी संचालक डॉक्टर अरुण दळवी यांनी मार्गदर्शन केलं या दोन दिवसीय चर्चासत्रात देशातल्या आठ संरक्षण तज्ञांनी राष्ट्रीय सुरक्षिततेशी निगडीत असलेल्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी